आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बारक्या, एक काम कर, तू इकडे जा, मी इथे जातो. हां, बर सुंदर, मला एक सांग, मोबाईल कुठल्या कंपनीचा होता? नाही म्हणजे बघितला असतं ना, हाक मारून येतोय का? नाही थांब. गावला काय? नाही नाही, लपाच्या पिकळ जागा मस्त आहे ना. मस्त मस्त, भारी भारी. तू वरती पण लपू शकतो. लपाच्या पिकळायची होय तुला? लपाच्या पिकळायची वेळ होय. मोबाईल शोध की. नाही तिथं बघ, त्याच्या खेळ येतोय. नाही तिथं, नाही तिथं बघ, कुठं गेला मोबाईल? इथं आहे. इथं पडला असेल. गावला. होय होय होय. बरं मला सांग, तू रोज पाणी घालत होता का इथं? मोबाईल सकट पाच बोट बी आले ती. पाच बोट? होय बघ प्रभू, फारक फारक. मोबाईल कुठे? ए बारक्या, अरे माझीच पाच बोट आहेत, घेऊ काय अशी? काय कामाचं नाहीस तू बारक्या? अरे बारक्या, फोन फोन फोन. नाही 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 नाही, असं होऊ द्यायचं नाही. मी शोधून दाखवतो तुला, मी मोबाईल शोधून दा. शोध जरा, शोध. बारक्या, ऐक ना, मी काय म्हणतो, आपण आहे ना आधी खाऊया मग फोन शोधूया. म्हणजे कस, आपल्याला ताकद बी येईल आणि आपली बुद्धी वाढेल. काय म्हणतोस? वय वय, मी काय म्हणतो, ते बॉर्नविटा हे तर मिळत कर, ताकद येते म्हणते, मिळेल का इथे पैसे देशील का? आपण पवार पाटलांचा हिशेब क्लिअर केला ना? मग लक्ष्मी, हा गे लक्ष्मी. हा मॅडम. तुला विचारते म्या. बोला ना. काय ग?
ध्यान कुठे आहे तुझं? आहे मॅडम, तुम्ही बोला. बर, ते राहू दे. आधी तुला काय झालंय ते आम्हाला कळलं पाहिजे. काही त्रास आहे का तुला? नाही मॅडम, काहीच नाही. तुझ्या चेहऱ्याकडे बघूनच कळत आम्हाला. बोल, काय झालंय सांग बर. मॅडम, म्हणजे झालं असं की कसं सांगावं मॅडम ना, आधीच त्यांच्या मागे इतके ताण आहे. हे सांगितलं तर सगळं सोडून माझ्याच मागे लागते. काय ग, असं बोलता बोलता काय थांबलीस? मॅडम, आई बाबांची आठवण आली आणि खूप एकटं वाटतंय. बाकी काही नाही. कशाला एकटं वाटून घेतेस? मी हाय ना बघ. आम्ही कधी तुला परक म्हटलंय का? नको इतकी काळजी करू. खरंय मॅडम, मला आणि शरूला या घराने इतका जीव लावलाय की तुमचे आभार कसे मानू खरंच शब्द नाही आहेत माझ्याकडे. पाहिजेत कशाला तसले शब्द? आभार मानून आम्हाला परक करणार आहेस वय? नको इतका विचार करूस. जा, जाऊन आराम कर. कामाचं राहू दे, आपण उद्या बघू. नाही मॅडम, हे काम आताच संपवू आपण. मी म्हंटल नवा आराम कर म्हणून. काम काय कुठं पळून जात नाही हे समज, इथं ठेव आणि जा आराम कर. बर. येते मी. शिल्पा आता छोट्या मालकांच्या रूम मध्ये? चार्जर कुठे मिळेल?
हो तुम्ही पण ना, मी तरी कुठे राहू शकते तुमच्याशिवाय? माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर, पण आता जाऊ द्या ना. असं कसं? नाकर पावती पडायला लागते. म्हणजे असं काहीतरी दे की 2 दिवस माझ्या लक्षात राहील. म्हणजे हा कावळा आता चोच मारणार. शिल्पू अग ऐकती असं काही नको. अग लाजाला काय झालंय? हे बघ, मी आहे ना तिला मस्त पैकी मुका देतो, म्हणजे कस 2 दिवस तुझ्या लक्षात राहील. ऐका ना, असं नको. तुम्ही डोळे बंद करा आणि मग आणि ऐका ना, मी 1 2 3 असं म्हणेन आणि मग माझा आवाज येणार नाही. ओके, करा डोळे बंद. मॅडम, झालं. हा गठ्ठा काकासाहेब वाटतील आणि हा मामांना देऊ. एवढ्यात झालं बी? तू संघ असली ना की मला कसला बी गोर नसतो. मॅडम, एवढंस तर काम आहे. तुझ्यासाठी एवढंस होत. बर, आता पुरे झालं, विश्रांती घे. अंशरवरी बी वाट बघत असेल ना तुझी. एक, हा, दोन, हा, तीन. छोटे मालक, काय करत होता तुम्ही? मी काय? शिल्पाचा मुका घेत होतो. शिल्पा कुठे आहे? शिल्पा कुठे? शिल्पा इथेच तो होती. शिल्पा, छोटे मालक, तुम्हाला कळत आहे का तुम्ही काय केलंय ते? नाही नाही, इथं सुटी. शिल्पा अक्षर आहे. शिल्पा तूच आहे. शिल्पा तूच आहे. शिल्पा छोटे मालक, तुमचं डोकं ठिकाण्यावर आहे. तुम्ही असं काही कराल अजिबात वाटलं नव्हतं मला. आग हे बाई, हळू बोल ना, कोणी ऐकलं तर काय वाटल? मग हे आधी नाही कळलं तुम्हाला? आग हे चुकून झालं का माझ्याकडनं? चुकून कळत नाही का मला? तुमचं ना अति होत आहे. आता हे सगळं मी वसुंधरा मॅडमना सांगणार आहे. आग हे बाई, असं करू नकोस ना, मी तुझ्या पाया पडतो. लांब लांब राह. हे बघ, एक काम कर, तुला हे समज पसंत पडलं नसेल ना तर माझा मुक्का मला परत दे. दे काय? शी अगं, शी काय? माझा मुक्का मला परत दे की म्हणजे कसं फिटंपाट होईल. हा दे मला. छोटे मालक, तुम्ही जा इकडनं. काय रे पोरानो, काय चाललंय तुमचं इथं? अगं आई, मी आईला म्हणत होतो. काही नाही काही नाही मॅडम. मग माझा मला परत दे की. काय ग लक्ष्मी, काय म्हणतो यू? सुंदर, तू काय दिलं होतं हिला? अगं ते आई, हे बघ सुंदर, आपल्या घराण्याची रीत आहे, एकदा दिलेलं परत मागायचं नाही. वय पर मुका 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 मार लागला त्यांना आता इथून चालता चालता. असं कसा रे धड पडतोस तू? जरा काळजी घ्यावी की. लक्ष्मी, अग जरा एक काम आठवलं, माझ्या बरोबर येतीस? बर.
काय होणार आहे काय माहिती. बर झालं कोणी काय बघितलं नाही. बारक्या तू बारी बारी मजा सुरू आहे तुझी. इकडे जिलबी तिकडे बासुंदी. म्हणजे तू बघितलंस वय 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 असा टॅक्स फ्री सिनेमा दाखवत बसलास तर बघणार की. अरे बारक्या बारक्या तू माझा मित्र आहेस की नाही, जिगरी दोस्त आहेस की नाही, मग हे तू आहे ना आता कोणाला सांगायचं नाही. हातगाड हातगाड बघावं लागल नाही म्हणजे ठरवावं लागल. असं पोटातून काय उचमळून बाहेर येईल ना ती सांगता येत नाही. मी असं ठरवत नाही रे, मला माहित नाही माझ्या पोटात कधी काय बाहेर येईल काय नाही येणार असं की नाही. अरे कात्री सापडले रे मी बारक्या. अरे मी आहे समजा शिल्पूसाठी करायला गेलो होतो पर झालं काय माहितीये काय. शिल्पू मी आहे ना तिला मस्त पैकी मुका देतो म्हणजे कसं दोन दिवस तुझ्या लक्षात राहील. तुम्ही डोळे बंद करा आणि मग असं झालंय वय. पण शिल्पा का अशी वागली तिला काही तू आवडत नाहीस वय. लक्ष्मी अगं तुला मग अशीच सांगायला हवं होतं काही पत्रिकांना कुरिअर करायला पाहिजे. मी बघते मॅडम त्याच. लक्ष्मी मग अशी सुंदर काय मागत होता त्याला काय हवंय ते देऊन टाक की. ते असं काय करते हे बघ कबूल हाय का तू त्याला शिस्त लावायचा प्रयत्न करते. पण एखादा हट्ट पुरवावा की अजून लहान आहे त्यो. मॅडम मी हा गठ्ठा सकाळी करते. आता शरू एकटी आहे ना मी जाते. बर हिला काय झालं मी काय चुकीचं बोलले काय. आत्ता कोण आला असेल इतक्या रात्री. छोटे मालक तुम्ही आत्ता या वेळेला. अग अक्षरा लय दांडगा गोळ झालाय बघ. म्हणजे म्हणजे अग मला कायच कळना झालंय शिल्पा माझ्या संग लग्न करणार आहे की नाही कायच कळना झालंय बघ. अहो आपण याबद्दल सकाळी बोलूया. नाही 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 आताच बोल. छोटे मालक लग्नाच्या काळात असं वाटणं स्वाभाविक आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे बघा तुम्ही इतके दिवस तिच्या बरोबर वावरताय कधी असं वाटलं का तुम्हाला. नाही या आधी नाही. पर मग तिच्या बद्दलच्या चांगल्या गोष्टी आठवा आणि त्याच डोळ्यासमोर आणा. अक्षरा तू कसली भारी आहेस ग. म्हणजे तुला कुठलाही प्रश्न विचारला ना तू असं चुटकी सारखं सोडवतेस. लय लय थँक्यू बरं का. अरे देवा हे सगळं स्वप्न होत. शरू तुला माहितीये मगाशी काय झालं. मी चला
सगुणाकडे तर पत्रिका पाठवून झाली, आता कोण बरं राहतय? कोणी राहायला नको बाबा, नाही तर राग येतो लोकांना। आई झालास का तयार? आणि काय रे, लक्ष्मीला कळवलंस ना? हा हा, दिलं दिलं नीरो। सुंदर, आज ना पहिला आऊआजीला फोन करूया, आणि आपल्या इकडच्या पत्रिका वाटून झाल्या ना का लगोलग गावाकडे जाऊन दोन तीन दिवसात तिकडच्या पण पत्रिका वाटू। म्हणजे म्हातारीला बोलवायचे वय? मी अक्षरालाच माझी सून म्हणणार, त्या टिल्प शिल्पाला नाही बोलणार। मला शिल्पा संग जायचंय, जातो म्या। ही माझी दोस्तीन झाली नाही, मी सांगतो ते ऐक। तू त्या खऱ्या प्रेम बरोबर जापी राहिला, मी तुला तरात द्यायचो नाही। हे म्हातारे काहू का डोकं फिरवायलीस, गप जा की तू। पर तू अक्षरा संगत फिरायला जाणार असेल तर मी जातो। ए आई, अगं तूच बोलच्या संग, म्या नाही बोलणार। येडायस का तू? मी फोन लावला बी। हा घे, बोल 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 ना। बोल र माझ्या सुंदर्या, बोल। हे म्हातारे, मी अजून हॅलो बी बोललो नाही, तर तुला कसं कळलं मी बोलतोय म्हणून? अरे माझ्या लाडक्या, तुझा वास येतो रे मला फोन म्हणणं। हा काय बी बोललो का म्हातारे, मी रोज आंघोळ करतोय एकदम चकाचक। असं म्हणतोस? अरे हौदामध्ये जोडीना आंघोळ करताना बघितलंय मी। ठीक आहे ठीक आहे, बरं आई, एक दोन दिवसात म्या आणि आई गावाकडे येतोय पत्रिका घेऊन। आता आणि कोण लगीन करते? घ्या। अगं म्हातारे, माझं लगीन। काय बोलतो पोरा, माझं एवढंस कोकरू कालपोतूर बोळ्यानं दुखित होता, लगेच गुडघ्याला बाशिंग बांधायला निघालं काय? मी आता मोठा झालोय आणि तू म्हातारी, कळलं काय? म्हातारी नाही बोलायचं, म्हातारी नाही बोलायचं। आता फुटबॉल खेळून आलो मी माळावरनं। हा लोखंडाच्या कांबी सारखं हाड माझ। हा लांबड असते घ्यायची मला इच्छा। लगीन कुणा संगत करतोय? अक्षर संगत ना? अगं म्हातारे, माझं आणि शिल्पाचं लगीन ठरलंय। हाय का हाड टिक, हे बघ उगा लांबड लावू नको सा, मी येतोय पत्रिका घेऊन। काय गरज नाही, दे व्हॉट्सअपवर पाठवू ना, मी बी देते इकडनं रिप्लाय, देतो दोन तीन टिकर लावून। हा हा हा, चालेल चालेल। ना पाळचं धरायला लागली। हा ठीक आहे ठीक आहे, देतो पाठव ना, देतो पाठव। ये मी येतो लग्नाला काय, फक्त पोरगी बदल म्हणजे बायको बदल। अक्षरा संगत लगीन कर। अरे तुमचा जोडा काय दिसायचा सायकल वर ना, नाथ खोळा र परा नाथ खोळा, वरात बी काढायची सायकल वर। ए म्हातारे, अगं गप्प बसायला काय घेशील ना, काय बी काय बोलायलीस? सॉरी मॅडम, मला यायला थोडा उशीर झाला। काही हरकत नाही ग। अक्षराचा आवाज येतो काय रे? दे दे पोरीला, दे माझ्याकडे बोलायला, दे रे। हॅलो हॅलो, आवाज येत नाही ऐकायला। हॅलो हॅलो हॅलो, लय नौटंकी करतो,
गुद्याचा स्टिकर पाठवते. काय झालं? म्हणजे कट झाला वाटत ते आवाज जे आहे ना बघ. अरे बर चला चला आपल्याला उशीर झालाय ना, चला जाऊया. वय वय शिल्पू फोन उचल की. हाय. हाँ ये की. हाँ आलो आलो. आवडलं ना समद. छकास आहे की घर. इन मीन माणसं दोन आणि बोलायला बी लागते मोबाईल फोन. काय काय झालं? काय नाही, ते उभं होतो अचानक गुडघ्यातला पाय मुरगळला आणि कळच गेली बघ डायरेक्ट मेंदूत. शिल्पा पाणी आण. हो आण. अगं हे कशाला पाणी वगैरे, एवढं काय नाही झालं. काय झालं? काय नाही बरं. काय नाही हो, तोंडावर पडले असते आता. थोडक्यात नाही पावलो हो ना. पुष्पताई माफ कर, आपण एक सांगू का? घर लई मोठं बांधलंय सा बघा तुम्ही. अहो पर घरामध्ये माणसं बी पाहिजेत की हो. आता हित आलोय तर शिल्पाच्या वडिलांची भेट झाली असती तर बरं झालं असतं नाही का? काय झालं? गुडघ्यात मेंदू. अग कळ कळ मागाशी तुला म्हटलं ना. तर काय हो, तुम्ही विचार केलायस का? शिल्पाच्या वडिलांचा ठाव ठिकाणा कळायला पाहिजे. कुठं असत्यात, काय करत्यात, ना ताई लग्नात येऊन गोंधळ घालायचे आणि आपल्याला अडचण व्हायची. कुठे असत तो? मी सांगते ना कुठे आहेत ते. मी सांगते. ते ह्यांच्यासाठी मेलेत.
माझी होणारी बायको शिल्पा आहे. पण मग अक्षरानं मिठी मारल्यावर माझ्या अंगावर काटा का आला? देवा, अरे कसली परीक्षा बघतोयस ही माझी? आता तूच मला ह्यातनं वाट दाखव बघ. तथास्तु. कसा आहेस तू? ए, तू काय देव आहेस वय? मी देवाला बोलवलं होतं. अरे तुला देवापेक्षा माझीच जास्त गरज आहे बघ. काय रे, फोनच्या रेंज सारखा मध्येच येतोय मध्येच जातोय? म्या रेंज मध्येच असतोय, तुझा टॉवर आधी मध्ये उडतोय. आता का आलायस? अरे तू अडचणीत आहेस ना व? तू अडचणीत असलास की नाही की मला लगेच कॉल येतोय बघ. बर मला सांग, हा असा इजल्यावर चेहरा का केलायस? अरे मी करायला जातोय एक आणि होतोय भलतच बघ. अवघड आहे बघले का तुझ? अरे आबाळ्यातली समधी नक्षत्र तुला बोंबलून बोंबलून सांगायली आहेत की अक्षराशी लगीन कर, अक्षराशी लगीन कर, पण तुझं आपलं शिल्पा 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 चालूच आहे. शिल्पाचा पदर तुझ्याकडनं काय सुट ना बघ. झालं, तू बी आता आजीवानी बोलायला लागलास होय? आजीवानी नाही, जे खरं आहे तेच बोलायलोय मी. आता मला सांग, शिल्पाला लोणी लावायला तू कॉल केला होतास ना? काय झालं? हा काय झालं? काय इतळलं ना लोणी? तुला हेच सांगायलोय. अरे ती शिल्प तुला काढीचा बी भाव देत नाही आणि तू मात्र तिच्या मागे गोंडा घोळत असतोयस. हैले का? अरे तुमचं नेटवर्क जुळत नाही कसं कळत नाही तुला? म्हणजे तुमचं कसं आहे, तुम्ही दोघे ना एकाच मोबाईल मधल्या दोन सिम कार्ड सारखी आहात, सारखी एकत्र असता पण एकावर न दुसऱ्याला कॉल लागणार नाही. या अक्षरा बघ, तुझ्या मोबाईलच्या बॅटरीवानी आहे, ती प्रत्यक्षात तुझ्यासाठी काम करते पण ते दिसत नाही आणि तिच्याशिवाय तुझं काय चालत बी नाही. हे बाबा, कशाला मोबाईलची उदाहरणं देतोयस? मला पटेल असं सांग ना. अरे पण तुला पटवून घ्यायचंच नाही ना रे. ठीक आहे, एक चॅलेंज घे माझ्या संग, मग तुला पटेल. चॅलेंज? कसलं चॅलेंज? उद्या सकाळी तू आणि अक्षरा एकाच रंगाचे कपडे घालतायस आणि असं जर काय झालं तर मग तुझी आणि अक्षराची गाठ एकच आहे म्हणून समज. असं होणार नाहीच. ठीक आहे, बघूया मग. हा पण ह्याच्यात फशीव गंडीव करायचं नाही. हा म्हणजे आधी तिच्या कपड्याचा रंग बघायचा आणि नंतर आपण कुठल्या रंगाचे कपडे घालायचे हे ठरवायचं नाही, कळलं का? ठीक आहे, बघतोच म्या. ठीक आहे, बघच तू. तू बी आहेस आणि मी बी आहे. शरू अगं खूप धावपळ आहे आणि आधीच उशीर झालाय, मॅडम वाट बघत असतील. थांब थांब. अगं हो, त्या समजून घेतील पण म्हणून आपण चुकायचं नाही ना, आणि आज तर सगळे हिशोब करायचे. शरू, मला आवरायला थोडा वेळ लागणार आहे, तोपर्यंत तू मॅडमना ज्यूस दे. मी आलेच.
तुला काय वाटतं ग शिल्पा? मी काही बोलत नाही म्हणून तुझी फालतू बडबड ऐकून घेऊ? मला काही कळत नाही तू या घरात कशासाठी आली असते. मनात आणलं ना तर तुझं सगळं पितळ उघडं करू शकते. पण मी गप्प आहे कारण छोट्या मालकांचं तुझ्यावर प्रेम. पण माझा अंत बघू नकोस. काय बोलतस इली? आणि ही बाई, ही हिच्या तालावर नाचतेस तू? हिचा सपोर्ट आहे म्हणून असे धिंगाणे घालणार? अग, ही बाई कोणाची होऊ शकत नाही. तुला कळणार सुद्धा नाही की या बाईने कधी तुझा वापर केला आणि कधी रस्त्यावर फेकून दिला. म्हणून सावध राहा. आणि हो, तुला शेवटला सांगते, तुमचं लग्न व्हावं अशी माझी मनातून इच्छा आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न सुद्धा करते. पण मला आता या लग्नात कुठलेही विघ्न नको, तुझ्याकडून सुद्धा. चल नी, निघ. चंडीमोर गेलो तर माझं काय खरं नाही. मला कुठेतरी लपून बसायला लागते, नाहीतर काय खरं नाही. काका, काका, काका मला वाचवा काका. वाघ माग लागला का काय? वाघीन. अग, कोल्हापुरातले समदे म्हणतात आमची आई वाघी नाही म्हणून. उग काहीतरी सांगू नको, का आला होतास ते सांग. मी कशाला आलतो? हा हा, अग ते म्या कसा दिसायलोय ना ते इचारायला आलो होतो बघ. आता कितीदा इचारणार आहेस? मग अशीच सांगितलं नव, लय भारी अनुरू बाबदार दिसतोयस तू. अगे ते इसरलो म्या. काय र, लगीन जवळ आलं तर एकदम भांबावलाय जणू. अग, असं काही नाही आई. आई, मी काय म्हणतो, पत्रिका वाटून झाल्या काय समद्या? अरे भाऊजीनी वाटलं नाही का? अरे हा, ठीक आहे ठीक आहे, समद ठीक आहे. पण आम्हाला तुमचं काही ठीक दिसत नाही. अग आई, असं काय बी नाही, काय बी असतंय बघ तुझं. सुंदर, आम्ही आई आहोत, समद कळत आम्हाला. होईनी अग, बाहेर ते कारागीर आले, मला वाटतं मंगळसूत्र घेऊन आले असतील बघ. वय का? चला मग जाऊ. अग शिल्पा, तू का आली? हे काय, आत्ताच आले मी. अग आई, चल ना, जायचंय ना. आलेत ना, चला चल चल ग शिल्पा, चल चला चल. वा वा वा. नमस्कार वसुंधराताई, बऱ्याच दिवसांनी आलात. वय, घरी लगीन कार्य काढलंय, म्हणलं देवीची पूजा करावी.
बर काय सेवा करू आपली? आमच्या सुंदरानं शिल्पाचं लगीन आहे, मंगळसूत्राची पूजा करायची आणि देवीचा अभिषेक करून खणा नारळानं तिची वटी भरायची. छान, आजचा दिवस शुभ आहे, सगळं नीट होईल. लक्ष्मी, पूजेची तयारी करायला घ्या. हो मॅडम. आणि ते मंगळसूत्र आणलंय ना, ते पुजारी बाबासनी द्या. शिल्पा जरा बाहेर चल की. काय काय? अगं एक सांगतो, इकडं इकडे 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 अगं इकडे सांगतो. अगं त्याच काय झालं माहितीये का? घरात फार कटकट सुरू आहे. होय, मी तुला यावर एक उपाय सांगतो, याने तुझं पुढचं आयुष्य सुखद होईल. उपाय? कसला उपाय? तुझ्या होणाऱ्या पत्नीला ह्या मंदिराभोवती 1008 प्रदक्षिणा मारायला सांग. मग बघ, बदल लगेच घडेल. कुठे ते बाबा? हा, ते बघ तिथे बसलेत. हे असे भिकारी काही सांगतील आणि मी ऐकायचं असं वाटतंय तुम्हाला? म्हणजे तू करणार नाहीस? होय, अजिबात करणार नाही. अगं पण अगं येशील. काय काय झालं? अहो बाबा, त्याच काय आहे, ती करते बोलली, परत तिथं पूजा चालू आहे ना. मला कारण सांगू नकोस आणि आमच्याशी खोट तर अजिबात बोलू नकोस. आम्हाला सगळं उमसत. अहो बाबा, तुझ्या होणाऱ्या बायकोने नकार दिला ना प्रदक्षिणा घालायला. तसच कायस समजा. असं एवढा गरवा? जा तिला सांग तिने इथे यावा आणि माझी माफी मागावी, नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील. मॅडम, झाली पूजेची तयारी आणि मंगळसूत्रही ठेवले, आता फक्त नारळ उरलेत. अग, ती पिशवी तर सुंदरकडे आहे. छोटे मालक कुठे दिसत नाहीये. आता ऐन वक्ताला हा कुठे गेला? मी बघते. काही गरज नाहीये, म्हणजे मी बोलवून आणते त्यांना. अहो अहो, काय चाललंय? सगळे वाट बघतात मध्ये. हेच का रे तुझी होणारी बायको? हा वय बाबा, हिला सांग माझी माफी माग, नाहीतर हे नाहीतर काय
हा तोरा फार जड जाईल तुला. भिकाऱ्याच्या शापाने ना काही होत नाही. अग शिल्पू तुम्ही गप्पच बसा. अग कशाला त्यास उलट सुलट बोलतेस. एक तर तुम्हाला ना कळतच नाही पण मला सगळी कळते यांची भोंदूगिरी. भिकारी ते भिकारी वर रोबाब दाखवतात.